In the first fire incident, rupees 3.5 lakhs worth of goods were reported gutted when fire engulfed two shops located in Birla, Zuarinagar. Both the shop owners as well as the fire department remain clueless about the source of the fire. तो लोग अपना वो बुझा रहा था पूरा मोबाइल का तो पूरा सब ऊंचा जल गया दोनों मशीन जल गया और डोर वोर सब जल गया सर जी से 3 लाख कुछ हजार पैसा बोलता है उसका कॉल ले रहे थे 550 से कॉल ले लो कॉल गया हमारी गाड़ी टर्नआउट के लिए टर्नआउट के लिए 75000 म्हणजे दोन शॉप असले त्यांची एक मोबाइल शॉप आणि एक फर्निचर शॉप आणि ते दोन्ही त्यांचे उजो भेटल्यावर मग मी ते पाळलो इलेक्ट्रॉनिक आणि दुसरे फर्निचर ते शर्मा फर्निचर फायर काय ते And another incident, a Maruti van which was parked on the main road in New Vadim caught fire under mysterious circumstances, with the same coming to light due to quick thinking of a police patrol team. Insurance गाडी गुजर पेटल्यावर आम्ही टर्नआउट केले टर्नआउट केले आपण म्हणजे ग्लास ओपन असते असं ग्लास ओपन असल्यामुळे ते उद्योग मारून ते कमी गेले फारे लोक म्हणजे आमचे पोलीस PCR जे आमचं PSI दायगो बाबांची जी टीम म्हणलेली जे नाईट पेटलिंग आलेली त्यांच्यानी उजव पडलं आणि त्यांच्या लगोर मला जी सहाय एक ओढली आणि जवळपासची दुसरी गाडी हल्ली त्याकडून त्या ती वाचली देवळात आणि जवळपासची ती वाचली सो मला आम्ही थँकफुल असतो आमचे PSI आणि PCR टीमिंग आजच्या त्यांच्यानी नाईट पेट्रोलिंग करत असताना अंतवर इन्सिडेंट होऊन त्यांच्यानी पहिलं आणि जो त्यांच्यानी वडला जाऊच्या पहिलीच त्यांच्यानी तो हंगासर काहीतरी आपण स्वतः पहिले उदक मारले त्यांच्यानी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद नाईक फ्रॉम वास्को फॉर 8CN